ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील वर्धमान कंपाऊंडमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली होती बत्तीस तास उलटूनही मदत कार्य सुरूच असून या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी दोन जण अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात इमारत मालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली इंद्रपाल गुरुनाथ पाटील असे अटक केलेल्या इमारत मालकाचं नाव आहे कमकुवत इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता त्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकाने लक्षात घेतली नसल्याने ही इमारत कोसळल्याचे तपासात पुढे येताच नारपोली पोलीस ठाण्यात इमारत मालक चंद्रपाल पाटील यांच्या विरोधात भादवी कलम तीनशे चार दोन तीनशे सदतीस तीनशे अडतीस आणि चारशे सत्तावीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज अटक करण्यात आली आहे दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी दोन जण अडकल्याचे सांगण्यात आले या दोघांचा शोध लागल्यानंतरच टी डी आर एफ आणि एन डी आर एफ जवानांचे मदतकार्य संपल्याचे जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा